नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। उन्हाळा अगदी तोंडावर आलेला आहे। उन्हाळ्यामध्ये एखादं रिफ्रेशिंग आणि एनर्जेटिक ड्रिंक प्यायला प्रत्येकालाच आवडतं। म्हणून आज आपण केरळमधील प्रसिद्ध असं कुल्की सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग अतिशय रिफ्रेशिंग आणि एनर्जेटिक अशा या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे 2 चमचे तुळशीच्या बिया म्हणजे सब्जात पुरेसं पाणी घालून 5 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। या आपल्या तुळशीच्या बिया पाण्यामध्ये भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याला 3 भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे। सगळ्यात छोटा भाग आणि नंतर असे 2 भाग मी इथे कट करून घेतलेले आहेत। यानंतर मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याला मध्यभागी अशा पद्धतीने छेद देऊन घ्यायचा आहे। ही हिरवी मिरची जास्त तिखट नाहीये, थोडीशी कमी तिखट असलेली हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे। सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आता आपण कुल्की सरबत बनवायला घेऊयात। त्यासाठी ग्लासमध्ये मी लिंबाचा जो पुढचा भाग कट करून घेतला होता तो ह्यामध्ये घालत आहे। यानंतर त्यामध्येच पुदिन्याची काही पानं घालायची आहेत। आता यामध्ये आपण भिजत ठेवलेल्या तुळशीच्या बिया म्हणजे सब्जा घालायचा आहे। मी यामध्ये 2 चमचा सब्जा घातलेला आहे। यानंतर त्यामध्ये घालायचे आहे 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1/2 चमचा चाट मसाला घालायचा आहे। यानंतर यामध्येच अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। 2 चमचे पिठी साखर घालायचे आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता, साखरेऐवजी तुम्ही यामध्ये मधाचा देखील वापर करू शकता। यानंतर घालायचे आहे आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर काही बर्फाचे तुकडे मी यामध्ये घालत आहे। यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचे जे 2 भाग शिल्लक राहिले होते त्यातील लिंबाचा रस पिळून मी यामध्ये घालणार आहे। आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थंड पाणी। या सरबतला आपल्याला शेक करून घ्यायचं आहे, घुसळवून घ्यायचं आहे। त्यासाठी पूर्ण ग्लास भरून पाणी यामध्ये घालायचं नाही। आणि आता या सरबताच्या ग्लासवर दुसरा एखादा ग्लास ठेवून सरबतला आपल्याला व्यवस्थित घुसळवून घ्यायचं आहे, शेक करून घ्यायचं आहे। आणि त्यामुळे आपण यामध्ये घातलेले सर्व फ्लेवर्स छान एकजीव होतील। आणि हे पहा, मस्त असं रिफ्रेशिंग, एनर्जेटिक आणि टेम्पटिंग असं कुल्की सरबत बनून तयार आहे। खूप प्रसिद्ध असं हे सरबत आहे। एकदा जर तुम्ही या पद्धतीने सरबत बनवाल तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही सरबत बनवाल। हे कुल्की सरबत या उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरी नक्की करून बघा आणि ते कसं वाटलं हे कमेंट्स करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशाच रिफ्रेशिंग, एनर्जेटिक, टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।